बोटा येथील कच नदीवरील कोटमारा या धरणाचं जलपूजन करण्यात आलं. कच्छ नदीवरील ओव्हरफ्लो झालेल्या कोटमारा धरणाचं जलपूजन आमदार डॉक्टर किरण लामटे तसेच जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे यांच्या हस्ते करण्यात आलं. कुरकुटवाडी आंबीदुमला या ठिकाणी कोटमारा धरण मंगळवारी पूर्ण क्षमतेनं सांडव्यावरून वाहू लागलं. धरणाचं जलपूजन आमदार डॉक्टर किरण लामटे जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच त्याचबरोबर बोटा सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग शेळके तंटामुक्ती अध्यक्ष महादू शेळके पोलीस पाटील माजी सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश आहेर घारगाव संगमनेर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.